येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे 5व्या युवा संसदेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यादरम्यान खासदार गजानन कीर्तीकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमण प्रीत यांना आदर्श खासदार, आमदार नगरसेवक पत्रकार युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे सर्व पुरस्कारांचे स्वरूप होते. हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना मगाशी जसं विनय सहस्त्रबुद्धे सरांनी या ठिकाणी मंचावर एक गोष्ट सांगितली की याच्यामध्ये अत्यंत गोर गरीब शोषित दलित वंचित समाजामधून येणाऱ्या युवकांनी हे चांगलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे. आज आपण पाहिलं, मी मगाशी सरांना त्या ठिकाणी सांगत होतो की समारोपाच्या सेशन मध्ये त्या ठिकाणी जे पहिल्यांदा आमदार आणि खासदार झालेली जी मंडळी आहे यांचं सेशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण 26 जानेवारीला काल 71वा प्रजासत्ताक दिन त्या ठिकाणी साजरा केला. प्रजासत्ताक भारत त्या ठिकाणी होत असताना आपल्या गरीबाच्या पोटातून त्या ठिकाणी जो मुलगा त्या ठिकाणी जन्माला येतो तोच मुलगा अत्यंत लोकतंत्र त्या ठिकाणी बळकट त्याच्यामध्ये करू शकतो. आणि म्हणून हा जो मंच आहे या मंचाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी राजाच्या पोटाला राजा जन्माला यावा असं न करता या प्रजासत्ताकाच्या ज्या वेळेला प्रजासत्ताक भारत आपण त्या ठिकाणी म्हणतो त्यावेळेला आपला जो मंचावरती बसणारा माणूस आहे किंवा इथे जे लोक राजकारणामध्ये येणार आहेत त्यांचा जन्म हा ईव्हीएमच्या पोटामधला त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून राजाच्या आणि राणीच्या पोटाला जी लोक जन्माला येत आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा गोर गरीब शोषित दलित वंचित समाजामधनं जी वाड्या वस्तीत तांड्यावरती जी मुलं आहेत या सगळ्या मुलांपर्यंत ही युवा संसद पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. हा कार्यक्रम सर मराठीमधनं ठेवायचं कारणच एवढं आहे की मराठवाड्यातली लोक असतील, विदर्भातली लोक असतील, खास करून मला सांगताना फार आनंद वाटतो की या ठिकाणी कोकणामधनं मुली आलेल्या आहेत. म्हणजे एकतर मुलींनी राजकारणाच्या कार्यक्रमाला यावं ते सुद्धा कोकणामधनं या ठिकाणी यावं आणि ते सुद्धा 2 दिवस या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्याकडे राहावं ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून अशा तळागाळातल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी त्यांच्या विचारांची जडणघडण होण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नेहरू युवा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कॉमनवेल्थ युथ काउन्सिल, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने ही संसद होत आहे. महाराष्ट्र व गोवा येथून विद्यार्थी संसदेत सहभागी झाले आहेत, तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोंकण, मुंबई यासह मराठवाडा या भागातून 2000 अधिक विद्यार्थी संसदेकरिता पुण्यामध्ये आले आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासारख्या युवांच्या युवकांच्या बरोबर संसदीय राजकारणाच्या संबंधी काही संवाद करण्याची मला संधी मिळते याचं मला विशेष समाधान आहे. तर काळानुरूप एवढा संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये सामाजिक कारणामध्ये बदल होतो आणि रोज आम्ही तो अनुभव मी पहिल्यांदा ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी काही इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हतं, काही नव्हतं. टप्प्याटप्प्याने सगळं येत गेलं तंत्रज्ञानाने अनेक त्याचे परिणाम आपण समाज व्यवस्थेत पाहतो.